नमस्कार, मी जितेंद्र वानखडे. आज मी हिंगणा कारेगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे व्हिजिटला आलो असताना तर काही शेतकरी जे आहेत आपले जामनेरचे सुमित भोईटे, तर यांची इच्छा होती बा की आपल्याला तुम्ही कशा प्रकारे चंदन शेती केलेली आहे आणि कशा प्रकारे लागवड केलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता ते जाणून घेण्यासाठी ते आपल्याकडे आलेले आहे. ते भरपूर महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी फिरले, जिथे जिथे चंदन प्रोव्हाइड केल्या जातात तिथे तिथे, तर त्यांचे जे अनुभव आहेत तर ते त्यांच्या शब्दामध्ये आपल्याला सांगतील. आता नमस्कार, मी सुमित भोईटे. मी चंदन लागवड करायचा माझा विचार चालू आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी चंदनाचं रोपवाटिका इथं फिरलो, भरपूर ठिकाणी मी अनुभव घेतले. पण चंदन हे लावा, जरूर लावा, पण काही ठिकाणी सांगितलं जातं की बाबा चंदनाचा गाभास तयार नाही होणार, की चंदनाची विक्री कशी होणार नाही, तर ते सगळ्या गोष्टी सगळं होतं. आणि या गोष्टीला चंदन लागवड करा, पण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन. मार्गदर्शनाशिवाय कोणतीच गोष्ट करू नये हे माझा अनुभव आत्ता मला समजला, कारण आपल्याला याबद्दल काही माहिती नसते. आज मी या प्लॉटवर सर मला मुद्दाम इथं घेऊन आले, यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्लॉट आपण बघितलं, एकदम छान पद्धतीने बनलेलं आहे. आणि आजपर्यंत मी जितक्या ठिकाणी फिरलो तितक्या ठिकाणी ह्या याच्यामधलं हे जे झाड आहे हे एक वर्षाचं आहे. मी दोन दोन वर्षाचे झाडंसुद्धा खूप छोटे बघितले, फक्त हे मार्गदर्शनामुळेच इतके मोठे बनू शकले. आणि मार्गदर्शन हे एकदम जरुरी आहे. आणि जितेंद्र सर आपले वानखेडे सर यांनी इतकं उत्कृष्ट मला मार्गदर्शन दिलं, आज मी त्यांच्याकडे आल्यानंतर आता कुठेही जाण्याची माझी इच्छा नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मला पूर्ण लागवड करायची आहे आणि तेच अनुभवासाठी मी इथं आलो. तर बघा मित्रांनो, आपले जे साहेब आहेत ते एवढ्या दुरून आले आणि त्यांना म्हणजे समाधानच होत नव्हतं, कुठेही गेले ते त्यांना समाधानच होत नव्हतं. तर त्यांना म्हटलं की ते कुठेतरी एक खूप मोठी आशा घेऊन आले होते की चला आत्तापर्यंत त्याचं काही झालं नाही समाधान, तर त्यांना मी इथं आणून आपले मार्के साहेब जे आहे हे नेहमी याची काळजी घेत असतात, त्यांचं शेत आहे आणि ते अशी चांगली मेहनत घेतात की त्याचं हे दिसतं, रिझल्ट दिसते, आपलं सांगायचं काही कामच नाही. तर त्यांना म्हटलं की तुम्ही या बिंदास मी तुम्हाला दाखवून देतो, तुमचं समाधान झालं तर करा, नका करू. पण माझं सर्वात महत्त्वाचा विषय आहे की बा शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की बा आम्ही नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की मार्गदर्शन असेल तर लावा, नाही तर लावू नका. कारण की कसा विषय माहीत आहे का, आपल्या मार्केट साहेबांना दोन दोन झाडं असे कटिंग केले की ते ॲक्च्युली ते कटिंग प्रॉपर झाले नाही. तर त्यांना मी आता व्यवस्थित समजून सांगितली, ते झाडं म्हणजे कटिंग जशी पाहिजे होती तशी केली नाही आणि त्यांनी विचारलंही नाही की कटिंग करू का नाही करू. तर बाकीचे जे काय आपले शेतकरी आहेत त्यांनी जरूर विचारायला पाहिजे कशी करायची काय करायची, म्हणजे आपल्या मनानंच केलं नाही गेलं पाहिजे, कारण की नुकसान होते. त्यांनी दोन आता बरं झालं त्यांचे दोनच झाडाचं हे झालं, ॲक्च्युली नुकसान ते काय पूर्णपणे झालं नाही, ते रिकवर करून दिलं मी. तर शेतकऱ्यांना असं विनंती आहे माझी की बा जेणेकरून मार्गदर्शनाखाली लावा आणि मार्गदर्शनाखालीच या चंदनाचा ग्रोथ करा आणि डेव्हलपमेंट करा. धन्यवाद.